पोलिसाकडून मोठी कारवाई. सोलापूर सिद्धेश्वर यात्रानिमित्त मोबाईल चोरी होत असल्याबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन येथे तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने एका आरोपीस अटक करून कारवाई केली असता आरोपीकडनं 1,12,000 रुपये किमतीचे एकूण 14 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. सदर कारवाई शहर आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त बापू बांगर, परिमंडल विभाग 2 डॉक्टर प्रीती टिपरे मॅडम, सदर बाजार पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके, उप निरीक्षक संजय राठोड, पोलीस उद्धव घोडके, जुबेर तांबोळी, संतोष सुरवसे यांनी केली आहे. सदरची कारवाईबाबत जुबेर तांबोळे यांची वाहवा पोलीस स्टेशनमध्ये होत आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2020 रोजी गड्डा यात्रा सिद्धेश्वर यात्रेदरम्यान मोबाईल चोरीची तक्रार दाखल होती. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना पेट्रोलिंग करत असताना एका संशयित इसम आढळून आला असता, त्याचे झडती घेतली असता, त्याच्याकडे 2 स्मार्टफोन आढळून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अधिक 12 मोबाईल हँडसेट त्याच्या घरी मिळवून आलेले आहेत. आणि एकूण खिशात मिळालेले 2 आणि ते 12 मोबाईल असे एकूण 14 मोबाईल हँडसेट आपण त्याच्याकडनं हस्तगत केलेले आहे. हे सर्व कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे सर, त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री बापू बांगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने केलेली आहे. एकूण मुद्देमाल किती? एकूण मुद्देमाल 1,12,000 रुपये किमतीचा हस्तगत करण्यात आलेला आहे. ओके.